किंग मेकर नव्हे किंग होण्याचे मिशन जयंत पाटील सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात राष्ट्रवादीला उणी पाच हजार मते मिळाली मिरजेत पाच अंके आकडा कसा बसा गाठला सन दोन हजार एकोणीसला या पक्षाने दोन्ही जागा मागायचा विषय देखील काढला नाही इथे घड्याळ रुजलं नाही असा स्पष्ट संदेश होता आता अचानक राष्ट्रवादीला जाग आली आहे सांगली आणि मिरजेत आपण झेंडा लावू असे वाटायला लागलं आहे राष्ट्रवादीला एवढा दांडगा आत्मविश्वास आलाय कुठून काँग्रेसच्या आत्मघातकी राजकारणामुळे ते पाय पसरायला बघत आहेत हे मात्र नक्की राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा काल जतहून मिरज मार्गे इस्लामपूरला गेली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नेते मंडळींनी सांगली मिरज विधानसभा मतदारसंघ आणि महापालिकेची निवडणूक सबळावर लढूया असा नारा दिला भविष्यात ते सांगली लोकसभा मतदारसंघावरही दावा करतील आता सांगलीत प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे त्यामागे गणित काय दीर्घकालीन योजनातून राष्ट्रवादी काही मांडणी करताना दिसत आहे काल परवानपर्यंत स्वतःला पाच हजार मतांसाठी झळगडणारी आणि काँग्रेसच्या विरोधाला विरोधात भाजपला मतांचे दान देऊन उट्टेक काढणारी फौज स्वतःचा डाव मांडला सांगलीचा पुढचा आमदार होऊ शकतो असे सांगणारे नेते प्रतीक पाटील यांची शिफारस करत आहेत राष्ट्रवादीच्या दाव्या सांगण्यामागे रा काँग्रेसची घातकी नीती तेवढीच कारणीभूत आहे वसंतदादा राजस्थानाचे राज्यपाल झाल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला सांगलीची पोटनिवडणूक झाली त्यात विष्णुवानांचा संभाजी पवार यांना पराभव केला सांगलीकरांनी तेव्हापासून काँग्रेसला सातत्याने नाकारले आहे अपवाद एकोणीसशे नव्याण्णवला दिनकर पाटील यांच्या विजयाचा त्यानंतर येथे भाजपने सतत बाजी मारली आणि त्याला राष्ट्रवादीने छुपी रसद दिली यावेळी किंग मेकर नव्हे तर किंग होण्याचे मिशन दिसते आहे त्यासाठी राष्ट्रवादीने सांगली आणि मिरजेत बांधणीला वेग दिला आहे मदन पाटील यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेतला जयश्रीताई लवकर राष्ट्रवादीकडे येतील असा धुरळा उठवला गेला हे घडत असताना काँग्रेसची भूमिका हाताची घडी आणि तोंडावर बोट अशीच राहिली मिरजेची जागा काँग्रेसच्या केशातून काढून घे कधी स्वाभिमानाला दिली काळालेच नाही सांगली लोकसभा हाता हातची सोडून काँग्रेसने पायावर धोंडा मारून घेतला होता त्यात ही भर होती त्यामुळेच पाच हजार दहा हजार मतांच्या पुढे न गेलेल्या राष्ट्रवादीने आता एबी फॉर्म केशात ठेवला आहे असे सांगण्याचे धाडस दाखवले आहे अशावेळी आघाडी झाली तर मिरज हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे असे सांगाला तोंड राहिले नाही राज्यमंत्री विश्वजित कदम आणि प्रदेशात प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या दोन गटातील संघर्षात काँग्रेस व्यस्त आहे पुढची कुस्ती मीच मारणार अशा आवेशात काही जण बसले आहेत त्यांना हा सौम्य झटका आहे त्यातून काँग्रेस सावध झाली नाही तर राष्ट्रवादीकडे झेंडे नाचवण्याची वेळ येऊ शकते पंधरा नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादी स्वबळाचा भाषा करत आहे काँग्रेसच्या पाठ्यप्यावर महापौर झाल्यानंतर त्यांनाच फाट्यावर बसवून काही निर्णय रेटल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढले असताना सत्तेपासून दूर राहिले होते आता सोबळ्याची खुमखुमी कशाचे प्रतीक मानायचे असा सांगलीकरांना प्रश्न पडला आहे जयंत पाटील यांना लोकसभेत जायचे आहे असे कोणी सांगत असेल तर त्यांना जयंत पाटील कळाले नाहीत असेच म्हणावे लागेल ते राज्यात सुखी आहेत आणि त्यांना इथेच रमायचे आहे केंद्रातील विरोधी भागात त्यांना का रस असेल दहा वर्षानंतर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सध्याच्या हिशोबाने इस्लामपूर मागास प्र वर्गासाठी राखीव होईल त्याची व्यवस्था जयंतराव आत्ता करत आहेत असे म्हणणे घायचे ठरेल जयंतरावांना काही करून राज्यात आपले समर्थक आमदार वाढवायचे आहेत त्यासाठी आधी आपला जिल्हा मजबूत करायचा आहे शिराळा इस्लामपूर तासगाव सोबत खाणापूर मिरज येथे विजयाचा दावा सांगता येईल अशी बांधणी ते करत आहेत प्रतीक पाटील यांचे नाव काही मंडळी घेत असली तरी ते दाखवायचे आहे मूळ उद्देश वेगळाच आहे तो फक्त जयंतरावच जाणतात शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात